मित्रांनो, तुमच्या सर्वांचे LBS ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. मुलांनो, आपण काल आपला नवीन अक्षरगट सुरू केला होता, त्यामध्ये आपण ई आणि ख अक्षराची ओळख काल आपण बघितली होती आणि त्याचबरोबर आपण ई आणि ख-चे शब्द पण अभ्यासले होते. तर मुलांनो, आज आपण काय करणार आहोत की काल आपण जे ई आणि ख हे अक्षर आपण काल शिकलो, तर आपल्याला इथं काय करायचं आहे की ई घ हे आवाज ऐकायचे, म्हणजे ई आणि घ हे अक्षर कुठं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यामध्ये ई अक्षराला बोल करायचा आहे आणि घ अक्षराला चौकोन करायचा आहे. हा काय आहे? गोल. आणि याला काय म्हणतो आपण? चौकोन. तर मुलांनो, ई अक्षराला गोल आणि घ अक्षराला चौकोन तुम्हाला करायचा आहे. तर इथं आपण सर्वप्रथम काय करूया की हे जे शब्द दिलेले आहेत ना, तर त्या शब्दांचं आपण वाचन करूया. तर बघा, तर पहिला शब्द आहे इडली. कोणता शब्द आहे? इडली. नंतरचा शब्द आहे मेघना. मेघना. नंतरचा शब्द आहे इरा. इरा. त्यानंतर बघा मुलांनो, घार. घार. इथे. इथे. घम. 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 इकडे. इकडे. आणि घेवडा. घेवडा. तर बघा मुलांनो, आता इथं हे जे शब्द आपल्याला दिलेले, त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम ई अक्षर शोधूया आणि ई अक्षराला काय करूया? गोल करूया. आता पहिला शब्द बघा, इडली. इडली म्हणजे कोणता अक्षर आलेला आहे? ई आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? ईला. तर अशा पद्धतीनं त्याला आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचं आहे. हे बघा, पूर्ण ई अक्षराला आपल्याला काय करायचं आहे? गोल करायचा आहे. त्यानंतर मेघना, याच्यामध्ये ई आहे का? नाही. त्यानंतर इरा, याच्यामध्ये ई आहे. म्हणून आपण ईला काय करूया? अशा पद्धतीने गोल करूया. नंतर बघा मुलांनो, घार. ई नाही तर इथे. इथं ई आहे म्हणून आपण ई या अक्षराला गोल करूया. त्यानंतर बघा घम. घम. इथं पण घम. घम या शब्दात ई नाही. इकडे. हा, तर याच्यामध्ये ई आहे म्हणून आपण ईला गोल करूया. त्यानंतर आता आपल्याला घ या अक्षराला काय करायचं आहे? चौकोन करायचं आहे. आता मे घ ना यामध्ये मध्यभागी घ आलेला आहे म्हणून आपण त्याला काय करूया? चौकोन करूया. त्यानंतर घेवडा. बघा, सुरुवातीला घ आलेला आहे तर आपण या घला असा चौकोन करणार आहोत. त्यानंतर बघा, घार शब्दामध्ये पण काय आहे? घ आहे. तर बघा मुलांनो, इथं हा जो घार शब्द आहे याच्यामध्ये घ आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? घ या अक्षराला आपल्याला चौकोन करायचा आहे. त्यानंतर बघा, इथं घम. घम शब्द आहे, याच्यामध्ये दोन वेळा घ आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इथं ह्या दोन्ही पण घला काय करायचं आहे? चौकोन करायचा आहे. बघा. त्यानंतर बघा मुलांनो, आपण इथं ई आणि म्हणजे ई अक्षराला गोल केलेला आहे आणि घ अक्षराला काय केलेला आहे? आपण चौकोन केलेला आहे. आता आपण काय करूया मुलांनो, ई आणि घ हे अक्षर कसं लिहायचं ते आपण थोडक्यात अभ्यासूया. बघा मुलांनो, इथं तुम्हाला काही आकार दिसत आहे तर ई लिहा आणि बघा. बघा मुलांनो, ही झाली पहिली स्टेप. त्यानंतर ही दुसरी आणि तिसरी आणि अशा पद्धतीनं त्याच्यावर रेस्ट द्यायची आहे. बघा परत एकदा बघा मुलांनो, कशा पद्धतीनं ई लिहायचा. बघा, ह्या अशा पद्धतीनं ई तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर बघा घ उलटे तीन ज्याला म्हणतो आपण. बघा इकडं बघा मुलांनो, हे जे दोन अक्षर त्याला आपण जोडायचो. बघा, ह्या अशा पद्धतीनं आणि त्यानंतर असं उभ्या रेषेनं त्याला जोडायचं आहे. परत एकदा बघा मुलांनो, कोणता अक्षर झालंय? घ. तर तुम्हाला अशा पद्धतीनं ई आणि घ अक्षराला तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे? ते व्यवस्थित ई अक्षराला बरोबर